स्वाध्याय इयत्ता नववी मराठी पाठ आठवा अभियंत्याचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या प्रश्न पहिला समर्पक उदाहरण लिहा अ विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम शालेय शिक्षण घेत असतानाच विश्वेश्वरय्या आपल्या सुसंस्कृत पित्याला पारखे झाले परिस्थिती बेताची होती पण आई मनाची श्रीमंत होती आणि जिद्दी होती तरीही शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून विश्वेश्वरय्यांनी शिकवण्याकरून पैसे उभे केले पुष्कळ कष्ट घेतले कष्टाच्या कमाईतून महाविद्यालयाची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली सुनियंत्रित आचरण कठोर परिश्रम प्रसन्नता संयम व प्रचंड आशावाद ही विश्वेश्वरय्या यांच्या जीवनाची पंचसूत्री होती त्यांनी आयुष्यभर कठोर परिश्रमाला महत्त्व दिले आ माणुसकीचे दर्शन विश्वेश्वरय्या यांनी 1907 स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून मुंबई सरकारने त्यांना पेन्शन दिली त्यांनी गरजेपुरते पैसे ठेवून सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली इच्छा एकच आपल्यासारखा कोणी प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत असेल तर त्याला प्रोत्साहन लाभावे मानवतेचे मूल्य कृतीने जोपासणाऱ्या विश्वेश्वरय्या यांच्या या कृतीतून त्यांच्यातल्या माणुसकीचे दर्शन घडते प्रश्न दुसरा खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होतो ते लिहा 1. आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली 2. अचूक ज्ञान 3. सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे 4. सुखासीनतेला महत्त्व न देण्याची वृत्ती 3. शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले 4. कष्टाळूपणा आणि शिकण्याची जिद्द 4. अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले 5. बुद्धिमान 5. वयाच्या 90 तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते 6. कार्यतत्परता 6. सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली 7. सहानुभूती 8. प्रश्न तिसरा माहिती लिहा 1. विश्वेश्वरय्यांची अजरामर स्मारके 2. हैदराबाद येथील मुसा नदी 3.
शिवसमुद्रम धबधब्याजवळील वीज केंद्र. कृष्णसागर धरण. विश्वेश्वरय्या कालवा. दोन विश्वेश्वरय्या यांनी भूषवलेली विविध पदे. नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार. भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष. म्हैसूरचे दिवान. मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष. प्रश्न चौथा. खालील शब्दांच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा. अ आव्हान आवाहन. आव्हान प्रतिस्पर्ध्याला लढाईला बोलावणे. जवाहर शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरी शाळेतील विद्यार्थ्यांना कबड्डीसाठी आव्हान दिले. आवाहन एखादे चांगले काम करण्यासाठी बोलावणे. निसर्गप्रेमी पंजाबरावने गावातील सर्व लोकांना डोंगरावर झाडे लावण्यास आवाहन केले. आ कृतज्ञ कृतघ्न. कृतज्ञ उपकाराची जाणीव असणारा. संकट समयी मदतीला येणाऱ्यांबद्दल आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. कृतघ्न केलेले उपकार विसरणारा. संकट समयी मदतीला आलेल्यांशी आपण कृतघ्न होऊ नये. ई आभार अभिनंदन. आभार धन्यवाद देणे. आभार प्रदर्शनात सर्वांचे आभार मानण्यात आले. अभिनंदन शाबासकी देणे किंवा कौतुक करणे. प्रथम क्रमांक आलेल्या अथर्वचे सर्वांनी अभिनंदन केले. ई विनंती तक्रार. विनंती विनवणी करणे. पाण्यात बुडणारा महेश सर्वांना वाचवण्याची विनंती करत होता. तक्रार गाराने मांडणे. सरकारी दवाखान्यातील स्वच्छतेविषयी नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. प्रश्न पाचवा. खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा. ही इज अन इंजिनियर ऑफ इंटेग्रिटी कॅरेक्टर अँड ब्रॉड आउटलुक. ते एकनिष्ठ चारित्र्यवान व्यापक दृष्टिकोन असलेले अभियंता आहेत. प्रश्न सहावा. स्वमत. अ विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हाला होणारा बोध लिहा. सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद ही विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री होती. विश्वेश्वरय्या यांचे जीवन
या पंचसूत्रीवर आधारित होते. या सूत्रांना अनुसरून जगल्यास कोणतीही व्यक्ती अत्यंत समाधानी व यशस्वी आयुष्य जगू शकेल असा त्यांचा विश्वास होता. सुनियंत्रित आचरण म्हणजे कसेही भरकटलेले जीवन न जगता आपल्या ध्येयाला अनुसरून प्रत्येक कृती करणे, त्यासाठी योग्य ते नियोजन करणे. ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रमांची तयारी ठेवली पाहिजे. आपले मन आपल्याला सुखासीनतेकडे ओढत राहते, त्याची अजिबात पर्वा करता कामा नये. त्याचबरोबर आपल्या मनाची प्रसन्नता ढळता कामा नये. मन प्रसन्न ठेवल्यामुळे जीवन जगण्याची शक्ती वाढते. संयम हा सुद्धा एक महत्त्वाचा गुण आहे. प्रत्येक बाबतीत आपले मन अनेक दिशांनी धावते, वासना विकारांनी प्रभावित होते. अशा वेळी संयम बाळगणे खूप गरजेचे असते. आपल्या कार्यावर आपली निष्ठा असावी, स्वतःवर विश्वास असावा. आपल्या आयुष्यात चांगले घडणार, हाती घेतलेले प्रत्येक कार्य यशस्वी होणार अशी खात्री बाळगली पाहिजे. विश्वेश्वरायांच्या पंचसूत्रीने जीवन जगल्यास जीवन सुखी, संपन्न व समाधानी होईल. आ स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले. या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा. ज्या गोष्टीची कधी कल्पनाही केली नाही किंवा अशक्य गोष्ट जेव्हा शक्य होते तेव्हा डोळ्यात आनंदाश्रू येतात. सक्कर नगरपालिकेने गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता. नदीचे पाणी मोठ्या पंपाने खेचून त्या जलाशयात साठवले जाई. मग वाळू मिश्रित गढूळ घाणेरडे पाणी मुक्तपणे नागरिकांना पुरवले जाई. चरा नागरिकांना पाणी सोसवत नव्हते आणि प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला झेपत नव्हते. विश्वेश्वरायांनी हे आव्हान स्वीकारले व त्यांनी अत्यंत व्यावहारिक व अल्पखर्चिक तोडगा काढला. सक्करकरांना स्वप्नातही दिसणार नाही इतके स्वच्छ व शुद्ध पाणी आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांना अति आनंद झाला. सक्करकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले. की विश्वेश्वरायामधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दात वर्णन करा. साधारण कुटुंबात जन्मलेले विश्वेश्वरय्या हे जगप्रसिद्ध अभियंता झाले, ते त्यांच्यात असलेल्या विविध गुणांमुळे. विश्वेश्वरय्या हे कष्टाळू व जिद्दी होते. जिद्द होती शिकण्याची. शिकण्याची परिस्थिती नसतानाही त्यांनी शिकवणी घेऊन स्वतःच्या शिक्षणासाठी पैसे उभे केले. त्यांच्यातील हा गुणविशेष मला खूप आवडला. विश्वेश्वरय्यांनी सुखासीनता विलास यांना कधीच महत्त्व दिले नाही. सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व दिले. त्यांच्यातील आणखी एक चांगला गुण म्हणजे समोर आलेल्या कोणत्याही समस्येला ते न डगमगता सर्व ताकदीनिशी सामोरे जायचे. ई झिजला तरी चालेल पण गंजू नका, या विचारातून तुम्हाला मिळालेला संदेश सविस्तर लिहा. झिजला तरी चालेल पण गंजू नका याचा अर्थ स्वतःच्या ध्येयासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवा. आपण जे कार्यक्षेत्र निवडले त्यात स्वतःला झोकून द्या. ध्येय गाठण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावा. सतत कार्यरत राहा. सतत कार्यरत राहिल्याने बुद्धीला चालना मिळते. ज्याप्रमाणे एखादी वस्तू उपयोगात आली तर ती झिजते, तिची झीज होते आणि तशीच पडून राहिली तर तिच्यावर गंज चढतो, ती निरुपयोगी होते. त्याचप्रमाणे कार्य करणे सोडले
तर शरीरासोबत बुद्धीला पण गंज लागतो. दोन्हीही काम करेनासे होतात व ध्येय गाठणे कठीण होते. त्यामुळेच विश्वेश्वरय्या तरुण पिढीला संदेश देतात, झिजलात तरी चालेल पण गंजू नका. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट अनिता गजलकर या चॅनलवर लवकरच इयत्ता 4 ते इयत्ता 10 विषय मराठी, इतिहास, भूगोल, विज्ञान यासोबतच नागरिकशास्त्र या सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड करण्यात येणार आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करण्यास व नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.